अष्टपैलू वादक विकास गाताडी हा कलाकार अर्धांगवायूने अंथरुणावर गेली 3 ते 3.5 वर्ष खिळून आहे. याच्या उपचारासाठी लागणाऱ्या मदत निधीसाठी रायगड, ठाणे, नवी मुंबई आणि नवी मुंबईतील संगीत क्षेत्रातील नामांकित कलाकार मंडळी एकवटली असून ये दोस्ती हम नाही तोडेंगे या नावानं हे 60 कलाकार एकाही रुपयाचे मानधन न घेता येत्या 21 जुलैला हिंदी मराठी चित्रपटसृष्टीतील अजरामर गीतांचा संगीतमय कार्यक्रम सादर करणार आहेत. विकास गाताडीच्या घरच्यांनी त्याच्या आजारातून त्याला बाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न केले. उपचारासाठी पैसा गोळा करून घरचे कर्जबाजारी झाले, मात्र तो अजूनही या आजारातून बाहेर आलेला नाही. त्यामुळे हे सारे कलाकार या मित्रासाठी पुढे सरसावले आहेत. ये दोस्ती हम नाही तोडेंगे या नावाने हे 60 कलाकार एकही रुपयाचे मानधन न घेता येत्या 21 जुलैला हिंदी मराठी चित्रपटसृष्टीतील अजरामर गीतांचा संगीतमय कार्यक्रम सादर करणार आहेत. पनवेलच्या वासुदेव बळवंत फडके सभागृहात आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या तिकीट विक्रीतून मिळणारी ही सर्व रक्कम विकास गाताडी यांच्या आजारपणात उपचारासाठी देण्यात येणार असल्याची माहिती पनवेलमध्ये या कार्यक्रमाच्या रिहर्सलच्या वेळेस देण्यात आली. त्याचप्रमाणे 21 जुलैला रात्री 8:30 वाजता पनवेल येथील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणाऱ्या या मदतनिधी कार्यक्रमाला सर्व नागरिकांनी व रसिक प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद देण्याचे आवाहन देखील रायगड, ठाणे, नवी मुंबई आणि मुंबईच्या कलाकारांतर्फे करण्यात आले आहे. सर्वप्रथम आपण सर्वांचा आभार मानतो की आपण या उपक्रमामध्ये आम्हाला साथ देत आहे. मुख्यत्वे करून आमचा जो मित्र आहे विकास गाताडी, गेले 3-3.5 वर्ष अर्धांगवायूने जरा आजारी आहे आणि त्याच्या कुटुंबियाकडून बराच खर्च यापूर्वी झालेला आहे आणि आत्ता जो खर्च जो आहे तो पुढील खर्च त्यांच्या आवाक्याबाहेर आहे. तर अशा वेळेला आम्ही सर्व कलाकार मंडळी रायगड, ठाणे, नवी मुंबई, मुंबई येथून सर्व कलाकार मंडळी आम्ही तो जो 60 कलाकार या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत आणि आम्ही विकासच्या मदतीसाठी आम्ही जो निधी जो उपलब्ध होईल या कार्यक्रमाच्या मार्फत आणि आम्ही रत्नाकर कला प्रतिष्ठानच्या वतीनं हा कार्यक्रम ये दोस्ती हम नाही तोडेंगे असा कार्यक्रम आपण करतो आहे आणि त्यातून जो निर्माण होणारा त्यातून जो मिळणारा जो निधी आहे तो आम्ही विकासच्या परिवाराला आणि विकासच्या मदतीसाठी आम्ही देतो. भविष्यामध्ये अजून कुठल्या काही कलाकारांना जर अशी मदत लागली तर त्याच्या पुढचं काय तुमचं नियोजन असं असणार आहे का? आम्ही ह्यापूर्वीही असा कार्यक्रम केलेला आहे, ह्याच्यापुढेही आम्ही करणार आहोत आणि रत्नाकर कला प्रतिष्ठानच्या वतीने सर्व कलाकारांसाठी आम्ही या ठिकाणी हा एक उपक्रम राबवत आहोत आणि ह्याच्यापुढे राबवत राहू आणि यासाठी मला सर्व आम्हाला सर्व कलाकारांची साथ आहे, ती होती आणि याच्यापुढे राहणारी. साधारण किती वादक कलाकार, किती गायक कलाकार याच्यामध्ये असणार आहेत? जवळजवळ 28 वादक कलाकार आहेत आणि 22-24 वरती गायक कलाकार आहेत. विकास गाताडी हा आमचा खूप चांगला मित्र, एक चांगला कलाकार आणि या कलाकाराबद्दल इतकं सांगतो, माऊथ ऑर्गन असू दे, त्याच्यानंतर पक्टो पॅट जो प्रोग्रॅमिंगचा असू दे, ढोलक असू दे, तबला असू दे, सगळी वाद्य चांगल्या पद्धतीने वाजवतो असा एक कलाकार खऱ्या अर्थाने गेले 2 ते 2.5 वर्ष एक आजाराने अक्षरशः घरी बसलेला आहे आणि त्याचं उपजीविकेचं साधन म्हणजेच ही कला होती. खऱ्या अर्थाने आज प्रत्येकाच्या सुखामध्ये, प्रत्येकाच्या शुभकार्यामध्ये प्रत्येक कलाकार हा जातो आणि तेच त्याचं उपजीविकेचं साधन असतं आणि आज अशी परिस्थिती आहे खऱ्या अर्थाने की कलाकाराला कुठल्याही प्रकारे पेन्शन नाही, सरकाराकडनं कुठल्याही प्रकारचं अनुदान नाही. ही परिस्थिती आज सगळ्या कलाकारांवर आलेली आहे. अशा वेळेला आम्ही काय करायचं? आज एखादा कंपनीत काम करणारा माणूस आहे, त्याला पेन्शन मिळते, PF मिळतं, पण आपल्याला अशा प्रकारचं काही मिळत नाही. म्हणूनच एका संस्थेच्या माध्यमातून सबंध आज 60 कलाकार एकत्र आलेले आहेत आणि त्या माध्यमातून आज हा आमचा तिसरा उपक्रम आहे. पहिला आम्ही रत्नाकर म्हणजे त्यांचे मोठे बंधू, जे मोठे बंधू होते ते वारले, त्याच्यानंतर ही संकल्पना डोक्यामध्ये आली का असं काहीतरी करायला पाहिजे आणि त्याच्यानंतर भरत लोटणकरचा एक कार्यक्रम त्या माध्यमातून आम्ही केला आणि हा तिसरा प्रयोग आहे. प्रत्येक कलाकार कुठल्याही प्रकारे आज ह्याच्यामध्ये मानधन न घेता, शिवाय त्या तिकीट प्रत्येक कलाकार स्वतःच्या पद्धतीने विकायचा प्रयत्न करतो आणि त्या माध्यमातून जमलेली सगळी राशी ही त्या कलाकाराला देण्यात त्या अशा प्रकारचा हा उपक्रम आहे आणि खऱ्या अर्थाने आज ही आम्हा कलाकारांची गरज आहे आणि त्या माध्यमातून आम्ही सगळे एकत्र येऊन करतो. यापुढेही हा कार्यक्रम अशाच पद्धतीने होणार आहे. प्रत्येकाने हा कार्यक्रम बघायला यायचा आहे. 21 तारखेला हा कार्यक्रम पनवेलमध्ये बळवंत फडके इथे होणार आहे आणि प्रत्येकाला मी विनंती आहे या कार्यक्रमामध्ये तिकीट घेऊन हा कार्यक्रम आपण सगळ्यांनी बघायचा आहे. कारण का, एक लक्षात ठेवा,
कार्यक्रम तर सुंदर आहेच, कार्यक्रम तर चांगला आहे, 8 वाजता हा कार्यक्रम बळवंत फडकेमध्ये होणार आहे, परंतु मला विनंती आहे की 21 तारखेला प्रत्येकाने तिकीट काढून यायचं आहे. हा कार्यक्रमाचा आनंद तर लुटायचाच आहे, पण त्याचबरोबर तुमचा प्रत्येक तिकीट हा त्या कलाकाराला मदतीसाठी जाणार आहे हे सगळ्यांनी विसरायचं नाही. हे सगळ्यांनी आवर्जून आपल्याला करायचं आहे. ही आम्ही कलाकारांकडनं आपल्या सगळ्या मायबाप रसिक प्रेक्षकांना विनंती. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.